लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवारांना सोबत घेतलं असं वक्तव्य भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने मराठा नेतृत्व भाजपसोबत आले. अजित पवारांना सरकारमध्ये सामावून घेण्याचा निर्णय हा मोदी शहांनी घेतला असा दावाही काकडे यांनी. विधान परिषदेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करून सरकारमध्ये सामील झाले तसं शरद पवारांसोबत सुद्धा गद्दारी झाली आहे, त्यामुळे शरद पवारांची सभा येवल्यामध्ये होत असल्याची प्रतिक्रिया दराडे यांनी दिली. नागपूरमध्ये अजित पवार गटाच्या नेत्यांकडून जनसंपर्क कार्यालयातल्या इतर नेत्यांचे फोटो काढण्यात आले. प्रशांत पवार यांचे जनसंपर्क कार्यालयाबाहेर लावलेले फोटो काढण्यात आले, मात्र शरद पवार यांचा फोटो हा तसाच आणि राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह कायम ठेवलंय. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. अजित पवारांसोबत आल्यानं राज्यात विकासाचा त्रिशूळ निर्माण झालाय. हा त्रिशूळ राज्यातले गरिबी मागासलेपणा दूर करेल आणि जनसामान्यांच्या विरोधात काम करणाऱ्यांना खाक करेल असा इशारा फडणवीस यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. अहंकार असल्यानं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडे काही मागत नव्हते असा आरोप शिंदेंनी केला. गडचिरोली शासन आपल्या दारी या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी स्थानिक आदिवासी रेला नृत्यात भाग घेतला. देवेंद्र फडणवीसांनी आदिवासींसोबत नृत्य केलं तसंच त्यांनी ढोल वाजवत कलाकारांचा उत्साह वाढवला. सह्याद्रीची उंची म्हणजे